नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा महाराष्ट्रातलाच नाही तर देशातला एक महत्त्वाचा महामार्ग आहे। या महामार्गामुळे वाहतूक सुकर झालेली असली तरी अपघातांची संख्या सुद्धा वाढलेली आहे। विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर या महामार्गाच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा आता ऐरणीवर आलाय। त्यानंतर आता सरकारनं तत्काळ पावलं उचलत इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय आणि यासाठी आज एक्सप्रेसवेवर 2 तासांचा ब्लॉक घेतला जातोय। ITMS प्रकल्पाचा एक भाग ओव्हरहेड गॅन्ट्री आहे, ती उभारण्यासाठी आज दुपारी 12 ते 2 दरम्यान हा ब्लॉक घेतला जातोय। किवळे ते सोमाटणे दरम्यान हे काम सुरू होतंय। या 2 तासांसाठी जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे आता वाहतूक वळवली जाणार आहे। 340 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असेल, यातल्या 115 कोटी उभारणीसाठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढच्या 10 वर्षांच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणार आहे। ही ITMS सिस्टीम म्हणजे नेमकं काय आहे आपण पाहूया। ITMS म्हणजे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे। या सिस्टीमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाइटद्वारे केलं जाईल, यासाठी ड्रोनचाही वापर केला जाईल। हायवेवरील प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड असेल, प्रवास पूर्ण होईपर्यंत या गाडीवर नजर ठेवता येणं शक्य होऊ शकेल। अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीनं मदत पोहोचवण्याला प्राधान्य दिलं जाऊ शकेल। संपूर्ण रस्त्यावर CCTV जाळं असेल। लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवल्या जाऊ शकतील। ITMS सिस्टीमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण करणं आता या पुढच्या काळात सोपं होणार आहे। यासाठी ड्रोनचा सुद्धा वापर केला जाणार आहे। हायवेवरच्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवणं शक्य होऊ शकणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या गाडीचा हा प्रवास पूर्ण होईपर्यंत गाडीवर नजर ठेवणं शक्य होऊ शकेल। संपूर्ण रस्त्यावर CCTV जाळं असणार आहे। लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी, त्यांचा रेकॉर्ड ठेवला जाऊ शकेल। अशा वाहनांना अडवण्याचे निर्देश पोलिसांना मिळू शकतील। अशा वाहनांना अडवून संभाव्य अपघात टाळता येऊ शकेल आणि पूर्ण एक्सप्रेसवेवर 39 ठिकाणी वाहनांचा वेग मोजणारी यंत्र आता लावली जाणार आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। गणेश दुडम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गणेश, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात वाढतायत, या अनुषंगाने सरकारतर्फे ही ITMS प्रणाली आता तिथं लावली जाते, इन्स्टॉल केली जाते, 2 तासांचा त्यासाठी ट्रॅफिक ब्लॉक देखील आज असणार आहे। गणेश, काय सांगता येईल याबद्दल? हो नक्कीच अजिंक्य, आपण पाहायला गेलं तर मुंबई पुणे एक्सप्रेसवर किवळे येथे ही जी प्रणाली ती लावण्यात येणार आहे। ओव्हरहेड गॅट्री बसवण्यासाठी हा 2 तासाचा मेगा ब्लॉक असणार आहे। 12 ते 2 च्या दरम्यान हा संपूर्ण ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यावेळेस पुण्यावरनं मुंबईला जाणारी ही जी वाहतूक आहे ही जुन्या पुणे मुंबई महामार्गाने सोमाटण्या फाट्यावरने पुन्हा उर्से टोल नाक्यावरनं मुंबईच्या दिशेने रवाना होईल। मात्र यापूर्वी असंच जे एक्सप्रेसवे अनेक वेळा ब्लॉक झाले होते, अनेक वेळा अशी कामं करण्यात आलेली आहे। मात्र यावेळेस आत्ताच नुकतेच शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघातानंतर आता कुठतरी मंत्रिमंडळाने हा जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। अजिंक्य, बिलकुल। गणेश, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली गेलेली आहेत आणि याच अनुषंगानं ITMS प्रकल्प राबवला जाणार आहे आणि त्यासाठी म्हणूनच आज 2 तासांचा हा ट्रॅफिक ब्लॉक घेतला गेलेला आहे। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। न्यूज 18 लोकमतनं या खड्डेमय रस्त्यांमुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास खडतर असल्याची बातमी दाखवलेली होती। या बातमीची दखल आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतलेली आहे। या खड्डे बुजवण्याच्या कामाचा आढावा रवींद्र चव्हाण घेत आहेत। रायगड जिल्ह्यातल्या कासू, नागोठणे, वाकड, खाम, वरसगाव फाटा, इंदापूर इथून ते प्रवास करणार आहेत। Yeah.
मंत्र्यांनी रस्त्यावर उतरणं म्हणजे काम जलद गतीने होणं असं म्हटलं होतं, तर आता आपण बऱ्याच वेळा पाहिलं की चाकरमान्यांचे म्हणजे विशेष करून गणपतीच्या उत्सवामध्ये जे मुंबईहून कोकणात जातात गणपती उत्सवाला, त्यांची नेहमी ही चोरड असते की रस्त्यावर खड्डे खूप असतात आणि त्यामुळे खूप त्रास होतो. तुम्ही स्वतः आता या गोष्ट पाहणी करता की खड्डे कुठे पडलेले आहेत आणि भरण्याचं काम पूर्ण कुठपर्यंत झालेलं आहे? खरं तर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत असते आणि यामुळे रस्त्याला मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडतात. हे सर्वच्या सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरणातून झाले तर ते अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतात. आपणा सर्वांना माहिती आहे की सिंधुदुर्गामध्ये राजापूरपर्यंतची रस्ता हा कॉन्क्रिटीकरणातून झालेला आहे, परंतु काही कायदेशीर अडचणींमुळे हे सगळे रस्ते झाले नाहीत. परंतु मी विधानसभेमध्ये पण सातत्याने सांगण्याचा आता प्रयत्न केला आहे की 23 डिसेंबरच्या अगोदर सर्वच्या सर्व रस्ते मुंबई गोवा हायवे जो आहे तो पूर्णच्या पूर्ण कम्प्लीट कसा होईल यासाठी मी प्रयत्नशील राहील. नवीन एक टेक्नॉलॉजी काही मंडळींनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पहिला प्रयत्न आहे, किती सक्सेसफुल होतोय मला माहीत नाही, परंतु जे खड्डे आहेत ते खड्डे पूर्णच्या पूर्ण ड्राय करणं आणि त्या ड्राय खड्ड्यांमध्ये येणाऱ्या काळामध्ये एक रेडीमेड जे मटेरियल आहे ते मटेरियल जर टाकलं आणि त्याला मग प्रेस केलं तर तो खड्डा बराच वेळ म्हणजे तो ती जी गाडी आहेत गाड्या त्याच्यावरून जरी गेल्या तरी त्याला काही त्रास होत नाही असं आहे. त्यामुळे त्यांनी जे ज्यांनी केलं आहे नवीन टेक्नॉलॉजीनी मजूर वगैरे लावून ते मोठ्या प्रमाणात काम करत आहेत, नक्कीच त्यामध्ये यश येईल असं मला वाटतं. या परिस्थितीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील ते त्या त्या भागातले आमदार जे आहेत ते सोबत घेऊन जाणार आहेत आणि त्यांच्यासोबत हा सगळा दौरा आहे. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. अभिजित पाटील यांच्यावर आयकर विभागाच्या छाप्याचं कनेक्शन आता कोल्हापूरपर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. याच प्रकरणामध्ये आयकर विभागानं अर्जुनवाड इथल्या एका माजी पंचायत समितीच्या सभापतींच्या पतीच्या घरी छापे टाकलेत. अधिकाऱ्यांचं एक पथक रात्री उशिरापर्यंत इथं चौकशी करत होतं. तर सांगलीतल्या एका फ्लॅटची सुद्धा या पथकाकडून चौकशी करण्यात आलेली आहे. उस्मानाबाद मधल्या छाप्यांचं कनेक्शन आता कोल्हापुरापर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. आयकर विभागाच्या या छाप्या सत्रांनी खळबळ माजल्याची एकंदरीतच स्थिती आहे. माजी पंचायत समिती सभापतींच्या घरी ही छापेमारी आता आयकर विभागाकडून करण्यात आलेली आहे. त्यांची चौकशी देखील झालेली आहे, त्यांच्या व्यवहारांची चौकशी झालेली आहे. उस्मानाबाद नंतर आता आयकर विभागाकडून कोल्हापुरात छापासत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. ज्ञानेश्वर, काय नेमकी या संदर्भातली माहिती? पंढरपूरातल्या छाप्याचं कनेक्शन आहे कोकण धरणाला पाहिलं म्हणजे कारण परिसरामध्ये सुद्धा या संदर्भातल्या आयकर विभागाने छापा टाकलेले आहे. या ठिकाणी शिरोळ पंचायत समितीच्या माजी सभापती त्यांच्या पतीच्या घरावरती आहेत ते आयकर विभागाने छापा टाकलेले आहेत. त्याशिवाय सांगलीमधल्या एका सुद्धा फ्लॅटची चौकशी आहे ती या आयकर विभागाने केली. मात्र नेमकं या चौकशीमध्ये काय या सगळ्या यंत्रणांच्या हाती लागलंय ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही, त्याची माहिती अद्यापर्यंत उपलब्ध झालेली नाही. तर एकूणच या परिसरात हे छापे पडल्यामुळे नेमकं अभिजित पाटील यांच्यासोबत इथल्या लोकांचं कनेक्शन काय आणि त्यांची नेमकी भागीदारी काय याची चर्चा मात्र या ठिकाणी सुरू आहे. इथूनच या प्रकरणाची सध्या व्याप्ती वाढताना पाहायला मिळते आणि कोल्हापूर सांगली या परिसरामध्ये सुद्धा या प्रकरणाचे आता छापे पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरं, ज्ञानेश्वर धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पुढच्या आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. येत्या काही वर्षात देशातले सगळे टोल नाके बंद करण्यासाठी सरकारची योजना असून आता टोल नाक्यांऐवजी सरकार कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्वयंचलित पद्धतीनं टोल वसुली करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रायोगिक तत्वावर याची सुरुवात केली असून याबाबतच्या कायद्यांमध्ये सुद्धा बदल करण्याचं काम सरकारकडनं सुरू आहे. टोल वसुलीच्या या बदलांमुळे टोल नाक्यांवरची वाहतूक कोंडी सुटणार आहे. आमदाराकडून विधानभवनाच्या आवारात आणि सभागृहात होणाऱ्या बेजबाबदार वर्तनाला आळा घालण्यासाठी आता मार्गदर्शक सूचना आणि आचारसंहिता करण्याची आवश्यकता असून यासाठी दोन्ही सभागृहांची एक समिती तयार केली जाईल असं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी विधान परिषदेत सांगितलं. तसंच विधानभवनाच्या पायऱ्यांवरील आंदोलनाचं चित्रीकरण काढण्यामध्ये आता मनाई करण्यात आलेली आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर होणारी आमदारांची आंदोलनं किंवा घोषणा यांचं कॅमेरा किंवा मोबाईलवर चित्रीकरण करायला मनाई करणारं परिपत्रक नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत वाचून दाखवलंय.
परिपत्रकाचं वाचन करताना आपण चौथ्या स्तंभाच्या विरोधात नसल्याचंही गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं. शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी मात्र या परिपत्रकाला विरोध केलाय. असं परिपत्रक काढण्याचा अधिकार विधिमंडळाला नाही असंही त्यांनी म्हटलंय. मार्गदर्शक सूचना आणि आचारसंहिता या दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी आता दोन्ही सभागृहांची समिती तयार केली जाणार असल्याचं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं. आमदारांच्या बेजबाबदार वर्तनाला आळा घालण्याच्या अनुषंगानं मार्गदर्शक सूचना आणि आचारसंहिता निर्माण करण्याच्या अनुषंगानं प्रयत्न होत आहेत आणि यासाठी दोन्ही सभागृहांची समिती तयार केली जाणार असल्याचं गोऱ्हे यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं. या अनुषंगानं पायऱ्यांवरच्या आंदोलन चित्रीकरणाला बंदी घालण्याच्या दृष्टीनं ही मार्गदर्शक सूचना किंवा आचारसंहिता येत्या काळात लागू केली जाणार आहे का याबद्दलची चाचपणी या दोन्ही सभागृहांची समिती करणार असल्याचं गोऱ्हे यांनी सांगितलं. पुढची आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. टीईटी घोटाळ्यात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींवर नेमका आरोप काय, नेमक्या यादीमध्ये सत्तारांच्या मुलींचा समावेश कसा काय, या संदर्भातली माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे. ही एक्सक्लुझिव्ह माहिती आहे. टीईटी घोटाळा प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेकडून अपात्र परीक्षार्थींच्या एकूण 3 याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. यापैकी परिशिष्ट ब च्या यादीत सत्तार यांच्या मुलींचा समावेश आहे. परिशिष्ट ब यादी म्हणजे बनावट टीईटी प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप ज्यांच्यावर आहे त्यांची ही यादी आहे. टीईटी 2019 परीक्षेत सत्तार यांच्या मुली नापास झालेल्या होत्या, तरीही त्यांनी एजंट करवी बनावट प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप केला जातोय. एकूण 293 परीक्षार्थींनी सुपेकडून अशी बनावट प्रमाणपत्र मिळवलेली होती असंही समोर येत आहे. बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 293 जणांचा परीक्षा परिषदेच्या अंतिम निकालात कुठेही समावेश नव्हता असंही समोर येत आहे. परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर या तीनही याद्या प्रसिद्ध आहेत. बनावट प्रमाणपत्र घेतल्याचं पोलीस तपासात उघड झाल्यानंच सत्तार यांच्या मुलींचे पगार थांबवले गेल्याची माहिती सुद्धा समोर येते. याच संदर्भातला नेमका काय खुलासा आहे आपण जाणून घेऊया. आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत सध्या. चंद्रकांत, काय नेमका हा सगळा प्रकार आहे, सविस्तर याबद्दल काय सांगाल? सत्तार सातत्याने दावा करतायत की माझ्या मुलींची नावं या यादीमध्ये नाहीये. टीईटी घोटाळ्याच्या कुणीतरी ती घुसळवली आणि त्यांनी ते खास तिकडले उपसंचालकाचं काहीतरी प्रमाणपत्र ते सातत्याने दाखवतात 8 तारखेचं की बघा माझ्या मुलींचा समावेश नाही, कुठलाही फायदा घेतलेला नाही. पण वस्तुस्थिती तशी नाहीये. जर पोलिसांनी घोटाळ्याचा सगळा तपास केला, त्या घोटाळ्याच्या तपासामध्ये 3 प्रकारच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. म्हणजे जवळपास ते वेबसाईटवर ते अपलोड आहेत तिथे तिन्ही याद्या. 550 पानाची याद्या आहेत. पहिली यादी आहे 7,500 मुलांची ज्यांनी परीक्षेत मार्क वाढून घेतले, म्हणजे खोटं स्कॅनिंग करून हे ते पेपरमध्ये गडबड करून, ती एक यादी. आणि दुसरी आहे 293 मुलांची यादी जे परीक्षेत नापास झाले 2019, पण त्यांनी नंतर हे तो प्रीतीश देशमुख असेल त्या कंपनी कंत्राटदार कंपनीचा मालक आणि सुपेकर जो आयुक्त होता त्या काळात, यांच्या संगनमताने एजंटा करवी हे 293 सेपरेट प्रमाणपत्र छापून घेतली त्या सिरियल नुसार, आणि त्यामध्ये या 2 मुलींनी प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे. बर, टोटल 3 मुलं होते सत्तरांच्या, पण एका मुलीने घेतलं नाही. बर, पण 2 मुलींनी घेतल्याचा आरोप आहे. हे सगळं तपासात समोर आल्यानंतर ह्या तिन्ही याद्या पोलीस आणि परीक्षा आयुक्तालयाने समोरासमोर बसून फायनल केल्या, त्या सगळ्या तपासल्या, पडताळण्या केल्या, नंतर ह्या याद्या वेबसाईटवर सरकारच्या प्रसिद्ध केलेल्या, आणि त्या वेबसाईटवरती हे सत्तरांच्या मुलींची परिशिष्ट ब मध्ये नावं आहेत. नाही, पण मग आता चंद्रकांत, या सगळ्या प्रकारानंतर कारवाई नेमकी काय होणार आहे का नाही? कारवाई झाली ना, त्यांचे पगार थांबवलेत ना, कारण एवढी 7,800 नावं आहेत, एवढे म्हणजे साधारण 8,000 आसपास ती नावं आहेत. या सगळ्यांचे त्यातले 1,000 जे कामावर होते, कालच शिक्षण संस्थेने यादी जाहीर केली 1,000 जणांची, यांचे पगार जे कामावर होते आणि बाकीचे कामावर नाहीत अजून.
नोकरीत नाहीत, ज्यांची नोकरी त्यांचे पगार थांबवले, त्यातही 70 मुलींची नावं आले. त्यानंतर हा सगळा घोळ समोर मग विचारणा येत होती की नेमकं नाव कुठे आहे, नाव कुठे आहे. तर ह्या तिन्ही याद्यापैकी परिशिष्ट बच्या यादीत 70 मुलींची नावं आहेत. बरं बरं, ठीक आहे. चंद्रकांत धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पुढची बातमी आपण बघणार आहोत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातल्या आरोप प्रत्यारोपांची. राज्यात सध्या कंत्राटी सीएम असल्याचा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लगावला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आपण कंत्राटी सीएम आहोत असं सांगत राज्याच्या विकासासाठी आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आपण कंत्राटी सीएम असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. कंत्राटी मुख्यमंत्री आहे ना, महाराष्ट्राच्या विकासाचा कंत्राट मी घेतलेला आहे, हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट मी घेतलेलं आहे. आणि गोर गरीब सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा आणि त्यांचे अश्रू पुसण्याचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेलं आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांचं दुःख दूर करण्याचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेलं आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेलं आहे. आणि बहुजनांच्या सर्वांगीण विकासाचा देखील मी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे. असंघाशी संघ करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात तुफान शाब्दिक फटकेबाजी केली. विरोधी पक्षनेते पदावरून त्यांनी जयंत पाटील आणि अजित पवार यांनाही टोले लगावले. सभागृहात अनेक मुद्द्यांना हात घालत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर चांगलीच टीका देखील केली आहे. तुम्ही किती पाठच्या रांगेत होते बरं. अरे तुम्ही काल बोलले ना, असं काय करताय. आता नीती आयोगाच्या बैठकीला मी गेलो होतो दादा, तुम्हालाही माहित आहे सगळं, तिथे किती महत्वाची बैठक असते. मी त्या ठिकाणी काय काय मुद्दे मांडले हे जर तुम्ही जर काल सांगितले असते तर बरं वाटलं असतं. आणि टीका करताना तेही थोडं बोलले असते, बाबा नाही नाही मागे उभा राहिला पण त्यांनी आपल्या राज्यासाठी हे मागितलं ते मागितलं, हजारो कोटी रुपये आपल्याला तिकडे त्यांनी देऊ केलेले आहेत. आता तुम्ही ज्यावेळेस मी राष्ट्रपतीचा काल बोललो, मी राष्ट्रपती अभिभाषणाच्या वेळेस मी तर पहिल्या रांगेत होतो. आता फोटो काढायच्या तिसऱ्या रांगेत असलो याचं कमीपणा वाटण्याची कारण नाही, कारण रांग महत्वाची नाही, काम महत्वाचं आहे ना. खूप आरोप करतात रोज, कोणी गद्दार कोणी काय कोणी काय, रोज तिकडे आता 3 गद्दार गद्दार खोके खोके चालले होते. तुम्ही पण ते 50-50 मला तर तुमच्याकडून अपेक्षा नव्हती, ते बिस्किटचा 50-50 तुम्ही पण त्या पोरा टॉरन भरू लागले. कसं आहे, 3 आमचे लोक आले का तिथे? बिलकुल नाही आले. आता चौथ्या दिवशी गेल्यानंतर आता जेव्हा तुमचे लोक होते तिकडे आमचे लोक कोणी गेले? नाही गेले. आता त्या काल गेल्यानंतर आता गेलेत घोषणा देत आहेत, ठीक आहे. आता तुमचे सगळे लोक गेले त्यांच्या मागे उभे राहिले आणि मागे उभे राहिले तोपर्यंत ठीक होते, ते पुढे गेले असे चारी बाजूनी असं. रोहित पण तिकडे पाठी होता थोडा, पण हा होता तो वरचा मिटकरी, तो आला आणि तिथे कळ काढायला लागला. काय यांच्या घोषणा झाल्यानंतर जायला पाहिजे होता ना. आता हे सगळं असं जर केलं काँग्रेसचं बिचाऱ्यांचं काय, त्याचं पहिलं पण प्रॉब्लेम होता. नाही नाही काय झालं, बाळासाहेब माझ्याकडे बोलायचे हे काय चालू आहे. म्हणलो ठीक आहे, आता माझ्या हातात सगळं नाही ना, माझ्या हातात असलं तर मी केलं असतं. आता इकडे त्याला इकडे घेऊ, इकडे घेऊ का? नाही कसं आहे, नाही कसं आहे याच्यामध्ये आता परिस्थिती कशी आहे, काँग्रेसची स्थिती पाहून येते दया खरं. म्हणजे परिस्थिती वाईट म्हणजे असं बोलत नाही मी. महाविकास आघाडीची पूर्ती गेली रया, दादा आणि अंबादास बसले, काँग्रेसवाले हात चोळत बसले इकडे हे आणि वरती अंबादास. विचारलं तुम्हाला? नाही विचारलं. विचारलं का सांगा बरं? नाही 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 तुम्ही तर जाहीरपणे बोलले ना बाहेर.
हे चूक आम्हाला विश्वासात नाही घेतलं म्हणून. आणि त्यावेळी इंदिराबाईंच्या हाताची होती एकेकाळी किती वट, तोमने सेनेबरोबर आता नुसती झाली फरफट. चालेल, आठवले आहेत ना थोडे. मराठा संघटनांची काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली. विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरच्या परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवड सूचित असलेल्या 1064 उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. रखडलेल्या नोकरभरतीत मराठा विद्यार्थ्यांना नियुक्त्या दिल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारचे आभार मानले. आरक्षणाबाबत सुद्धा चर्चा झाल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेली आहे. विधेयक आणलं आणि या सगळ्या मुलांना जे सिलेक्शन झालेले 2014 ते सप्टेंबर 2021 पर्यंत यांना नियुक्त्या देण्याचा आज त्यांनी कायदा केला. हा ऐतिहासिक निर्णय, या निर्णयाचं स्वागत सर्व मराठा समाजातले लोक करतात. मुख्य 6 मागण्या होत्या, त्याच्यावर चर्चा झाली. सारथी असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, कोपार्डीचा विषय असेल, आणि बऱ्यापैकी त्यांनी समाधानकारक सगळी उत्तरं दिलेली आहेत. वेगळ्या वेगळ्या समिती स्थापन करण्यासाठी सुद्धा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून भरीव निधी आणि चांगल्या योजना या लवकरच महाराष्ट्र राज्य सरकार या ठिकाणी जाहीर आहे. एकंदरच दोन्ही नेत्यांमध्ये खूप साम्य आणि एक वाच्यता दिसली जी मागच्या सरकारच्या वेळेला दिसत नव्हती. अधिकाऱ्यांना कुठे अधिकारी जरी चुकत असेल तरी मंत्री सांभाळून घेत होते आणि चुका होऊ नये अशा प्रकारचे आदेश त्यांनी आज स्पष्टपणे या ठिकाणी दिले. मला विश्वास आहे की 14 ते 19 जे घडलं तेच आता लवकरच आरक्षण आणि समांतर योजना या ठिकाणी जाहीर होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संगनमताने एक निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक आठवड्यामध्ये एक मंत्री हा मराठा समाजाचे वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना भेटेल. आणि यासोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.